दिवाळीच्या तोंडावर शहरातील आकर्षक रंगातील आकाश कंदील बाजारात दाखल झाले आहेत. श्रीनगर येथे फुटपाथवर बसून भारतीय कलात्मक पद्धतीच्या बांबूपासून फायबरच्या दोऱ्यांची जोड घेऊन हाताने तयार केलेल्या आकर्षक आकाश कंदील आतापासून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवाळीची चाहूल लागली असून मुख्य बाजारपेठ असलेल्या वजिराबाद मोंडा टावर परिसरात श्रीनगर या भागात विक्रीसाठी दुकानासमोर आकाश कंदील मांडणी सुरू केली आहे. चायना बनावटीच्या आकाश कंदील दिवा लाइटिंग कपड्याच्या तोरणासह हाताने तयार केलेल्या आकाश कंदीलही उपलब्ध झाले आहेत. काहींनी घरात अडगळी ठेवलेल्या आकाश कंदील बाहेर काढले आहेत. बहुतांश ग्राहक नवीन आकाश कंदील खरेदीत पसंत करतात. शहरातील श्रीनगर भागात फुटपाथवरील हातांनी तयार केलेल्या आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आंध्र प्रदेशातील नेलूर येथील व्यंकी व व्यंकटेश या दोन भावांनी आकाश कंदील तयार केले आहेत. बांबूपासून पारंपरिक पद्धतीने वास्तुनिर्मिती करण्यावर भर घेत उदरनिर्वाहाचे नवीन साधन शोधले आहे. प्लास्टिकच्या रंगीत व आकर्षक दोऱ्यांच्या सहाय्याने आकाश कंदिलाची निर्मिती केली जाते. यामध्ये बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाश कंदील, कापडी आकाश कंदील, चायना आकाश कंदील, कागदी आकाश कंदील, तयार केलेल्या चायनापेक्षा तयार केलेल्या आकाश कंदीलच वापरावा असे आवाहन स्थानिक व्यापाऱ्यांनी केले आहे. नाम यंगटेस आंध्र है. कैंप बना था लाइट लगाने का, बल्ब लगाने का, वो बना थे आंध्र से आता है. लकड़ी है, फाइबर का वही रहे आंध्र से लेकर से बना था भैया. लैम्प बल्ब लगाने का, बल्ब लगाने का है, लाइट लगाने का पावर पोर्ट, बटाटे कांदा बटाटे रखने का टोकरी, वो मिलते हैं 250 के से 300 400 500 तक का है. ज़्यादा लेना तो कम करके देगा. एक बनाने को एक घंटा लगता है. एक बनाने को एक रोज का 8-10 बनाता है. एक आदमी टोकरी बनाता है दिवाली का, लाइट लगाने के लैंप है उसका बनाता, फ्लावर पॉट बनाता, लैंप दिवाली का आकाश कंदील ऐसा ना वो बनाता. कौन सा होना तो वो बनाता. आर्डर देना तो भी बनाएगा. का बेत का बेत का लकड़ी लेता, फिर फाइबर वायर का लेता. एक रोज का बनाता, 3-4 बनाता, और बड़ा होना तो एक ही बनाता, और दो रोज का एक बनाता, 3 रोज का एक बनाता, और ये होना तो छोटा छोटा होना तो 5-6 बनाता.